श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं मनपूर्वक स्वागत। आम्ही अशा भक्तांना खरोखरच भाग्यवान समजतो ज्यांना श्री स्वामी समर्थांचे दिव्य अनुभवाची प्रचिती आलेली आहे। त्यांच्या भक्तिभावात खरोखरच इतकं सामर्थ्य होतं की महाराजांनी त्यांना प्रत्यक्षात आपले दर्शन दिले। अशा स्वामी भक्तांना आमचे कोटी कोटी प्रणाम। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे श्री विजय कोलते पुणे येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे गुरु माऊलींच्या अभयदानाने संकटातून सुटका। श्री विजय सर लिहितात, दिनांक 3 फेब्रुवारी 2010 रोजी पहाटे दिगंबर वागत्स माजी मंत्री यांचा मुलगा चिरंजीव दिग्विजय याचा अपघात झाला। पुणे येथील हॉस्टेलच्या 3rd मजल्यावरून तो खाली पडला होता। योगायोगाने बरोबर मुक्कामाला असणाऱ्या दोघा मावस भावांनी त्वरित त्याला जहांगीर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। उपचार सुरू झाले। 1 महिनाभर ICU मध्ये त्याला ठेवावे लागले, परंतु तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती। हळूहळू आशा पण मावळत होत्या। तशातच मुलाच्या आईला परमपूज्य गुरुमाऊलींची आठवण झाली। त्यांनी त्वरित दिंडोरी येथे जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींची भेट घेतली। माऊलींना सांगितले की मुलगा पूर्ण बरा होईल, माझा आशीर्वाद आहे, काळजी करू नका, दिलेली सेवा मनपूर्वक करा। पुढील 1.5 महिन्यात मुलगा उठला, फिरू लागला, त्याची तब्येत उत्तम झाली। धोका केव्हाच टळून गेला होता। शस्त्रक्रियेविना रक्ताचा एकही थेंब न जाता दिग्विजय बरा झाला होता। हा शेवटी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी या गोष्टीची आम्हाला तेव्हा प्रचिती आली। म्हणून माझे सर्व सेवेकऱ्यांना असे सांगणे आहे की त्यांनी मनापासून महाराजांची सेवा करावी। श्री स्वामी समर्थ। तर विजय सर फारच अविश्वसनीय असा आपला महाराजांचा अनुभव होता। महाराजांच्या सेवेमध्ये खरोखर किती सामर्थ्य आहे हे आपल्या अनुभवातून सिद्ध होत। यानंतर ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे बापू साळवी रत्नागिरी येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे भैरव चंडीच्या सेवेमुळे मांडीच्या सांध्याचे दुखणे बरे। श्री बापू सर लिहितात, 4 एप्रिल 2009 रात्रीची गुरुपीठावर सेवा करण्यासाठी आम्ही रत्नागिरी पाली केंद्राचे मिळून 40 सेवेकरी परमपूज्य गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेऊन त्र्यंबकेश्वर येथे आलो होतो। सेवेबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती। आम्हाला सेवेबद्दल गुरुपीठावर योग्य माहिती देण्यात आली। सेवा रात्री 8:30 ते 5:30 अशी होती। मला बैठक मारणे कठीण वाटत होते, कारण डाव्या मांडीच्या सांध्याला 10-12 वर्षापूर्वी दुखापत झाली होती। औषध मालिश चालूच होती, परंतु अधूनमधून सूज यायची। हल्ली 2 वर्ष जास्त त्रास होत होता, त्यामुळे चालताना अगर बैठक मारली तरी कंबर व मांडी दुखायची, आणि अगदी तसेच झाले। त्यात रात्रभर जागरण, मी सारखी मांडी बदलवू लागलो, सांधा व पाय फुटू लागले, बसणेही कठीण झाले। परंतु सेवेला बसलो आहे तर मध्ये उठायचे कसे, आणि एवढ्या लांबून आलोय तर बसायचेच असे ठरवले होते, कारण अशी सेवा क्वचितच नशिबात येते। 5:30 स्तोत्रमंत्राचे हवन भैरवचंडी पूर्ण झाली आणि थोडी विश्रांती देण्यात आली। काही जणांनी पुढे पूर्ण विश्रांती घेतली। नंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ होता। मी मनाची पूर्ण तयारी करून बसलो। कंबर व मांडीचा सांधा पाय आता स्थिर बसू देत नव्हते। शेवटी सेवा 4:00 आटोपली। आता जाऊन झोपायचे। इतक्यात सांगण्यात आले की प्रकल्पाची स्वच्छता करायची आहे। 5:30 तीही सेवा केली।
व सेवेकरी निवासावर जाऊन झोपलो. सकाळी 7:30 जाग आली तर कंबर सांधा वगैरे दुखत नव्हता. तरी सुद्धा मनात विचाराला तात्पुरते काही झाले असेल. पुन्हा दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेऊन रत्नागिरीला आलो. प्रवासात त्रास झालाच नाही. घरी आल्यावर श्री स्वामी चरित्र सारामृत पाठासाठी आसनस्थ झालो तर तो काय आश्चर्य, एका बैठकीत सारामृत पूर्ण झाले. आता चालताना व बैठक मारली असताना त्रास कमी झाला. सर्व काही अचानक घडले की मला काही समजू शकले नाही. मी निवळ याला महाराजांचा कृपा आशीर्वाद समजतो. तर सेवेको हो, आपणही निष्ठेने प्राणजळपूर्वक सेवा करा, फळ आपोआप मिळतच असतं. श्री स्वामी समर्थ. तर बापू सर, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव होता. महाराजांच्या सेवेमध्ये खरोखरच किती सामर्थ्य आहे हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं. अशी स्वामींची कृपा आपल्यासह इतर भक्तांवरही होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव. आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा. आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू. आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे. सर्व श्रोत्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.